नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज SBC कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. SBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी कुठं उपलब्ध आहे, कारण SBC कॅटेगरी ही खूप कमी प्रमाणात आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल की सर्वाधिक जागा कुठे सुटलेल्या आहेत, सर्वात कमी जागा कुठे सुटलेल्या आहेत, सर्वात जास्त स्पर्धा कुठे राहील, कट ऑफ जास्त कुठं राहील, किंवा सर्वात कमी स्पर्धा कुठे राहील, किंवा सर्वात कमी कट ऑफ कुठं राहील, याबद्दल आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. चॅनलला जर नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस हे आपलं जे चॅनल आहे याला जरूर सबस्क्राईब करा, कारण याच्यापुढे आपण SRP आणि चालकचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरण्यापूर्वी ही चांगली संधी उपलब्ध आहे की इथं तुम्ही समजून घेऊ शकता. जिल्हा निवडसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असतो. बाकीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील ते सुद्धा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. ठीक आहे, बघा आता SBC साठी जागाच नाही आहे, म्हणजे शून्य जागा असणारे जिल्हे कोणते आहेत. म्हणजे इथं जर आपण फॉर्म टाकला तर मित्रांनो तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो. याच्यामध्ये नवी मुंबई एकही जागा नाही आहे, अकोला, चंद्रपूर, अमरावती शहर, धुळे, सोलापूर ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, बुलढाणा आणि रत्नागिरी. तर मित्रांनो या 9 ठिकाणी एकही जागा नाही आहे SBC साठी. ओके, शून्य जागा आहेत. एकूण 38 ठिकाणी जाहिराती आहेत, त्या 38 पैकी 9 ठिकाणं तर तुमची अशीच गेली मित्रांनो, एकही जागा नाही आहे. या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म टाकता तर तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो. ही काळजी घ्यायची आहे की या 9 ठिकाणी तुम्हाला फॉर्म टाकायचा नाही आहे. पुढे बघा, SBC साठी सर्वाधिक जागा सुटलेले जिल्हे, म्हणजे आपण जे जिल्हा निवडचा हा जो महत्त्वाचा मुद्दा असतो ना, याच्यामध्ये सर्वाधिक जागा आपण बघतो. फक्त सर्वाधिक जागा बघून चालणार नाही, तुम्हाला याच्या पुढचा एक टप्पा बघायचा, या व्हिडिओचा शेवटचा भाग असेल तो, की त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज सर्वाधिक जागा कुठे आहेत याचाही विचार करा. तुलनेनं सर्वाधिक जागा आणि पर्सेंटेजमध्ये सर्वाधिक जागा हे जर कुठं काही मॅच होत असेल तर त्या ठिकाणी फॉर्म टाकायला चांगली संधी आहे मित्रांनो, हे समजून जायचं. ठीक आहे, आणि लेखीच्या तयारीसाठी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर जरूर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज आणि PDF वगैरे या सगळ्या गोष्टी, पोलीस भरतीचंच फक्त आपलं ॲप्लिकेशन आहे, त्याच्यासाठी तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे अवेलेबल आहे, डाउनलोड नक्कीच करू शकता. डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये लिंक मिळून जाईल. ठीक आहे, बघा संख्येनं सर्वाधिक जागा सुटलेले जिल्हे कोणते असतील तर सगळ्यात ऑब्विसली जास्त असणारा मुंबई शहर, म्हणजे मुंबई CP. मुंबईला 141 जागा मित्रांनो SBC कॅटेगरीसाठी आहेत, सर्वाधिक जागा आहेत. सेकंड नंबरला पुणे आहे, पुणे शहरला 27 जागा आहेत. मीरा भाईंदर जे नवीन पोलीस आयुक्तालय आहे त्याच्यामध्ये 23 जागा आहेत. पुणे ग्रामीणला 15 जागा आहेत. ठाणे शहरला 12 जागा आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 9 जागा आहेत मित्रांनो, नागपूरमध्ये 7 जागा आहेत आणि हिंगोलीमध्ये 6 जागा आहेत. तर मित्रांनो या तुमच्यासाठी संधी असणारी ठिकाणी आहेत. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला 1 जागा 2 जागा 3 जागा 4 जागा 5 जागा अशा बघायला मिळतील. 5 पण खूप कमी आहेत, 1-2-3 जास्त जागा आहेत. ठीक आहे, पण त्या 1-2-3 पेक्षा तुम्हाला जास्त जागा जर बघायला मिळाल्या तर इकडं भेटतील तुम्हाला बघायला, मुंबई, पुणे शहर, मीरा भाईंदर, ठाणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नागपूर, हिंगोली. ठीक आहे, तर इथं चांगली संधी आहे. इथं जर आपण फॉर्म टाकला तर थोडासा तुम्हाला कटऑफला मदत होऊ शकते. तुमचा जरी ग्राउंड थोडासा 19-20 असेल तरीसुद्धा इथं चान्स तुम्हाला आहे. जर ग्राउंड वीक असेल तर इतर ठिकाणी टाकण्यात काही पॉईंटच नाही. एक जागा असेल तर, कारण एक जागेमध्ये तुमची फक्त सिलेक्ट होणाऱ्यांची संख्या 10 असणार आहे, एकाच 10 रेशो म्हटल्यावर, मग तिथं उडण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो. म्हणून कमसेकम लेखीपर्यंत तरी पोचलो पाहिजे. फायनल सिलेक्शनची नंतरची गोष्ट आली, लेखीपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला जागा जास्त असणं स्वाभाविक आहे, कारण त्या ठिकाणी टाकणं फॉर्म स्वाभाविक आहे. कारण नाही जर तसं ठिकाणी टाकलं ना, एकच जागेत 10 मुलं, मग त्याच्यात उडण्याचे चान्सेस जास्त असतात. आता 141 मुंबईत म्हटलं तर साधारणतः 1410 मुलं ही मुंबईला लेखीला जातील SBC कॅटेगरीचे. ठीक आहे, 1410 तुम्ही बसू शकता का याचा विचार करा. कट ऑफ काय राहील वगैरे या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून फॉर्म टाका. ठीक आहे, ही तर सर्वात जास्त जागा आहेत. त्याच्यानंतर टक्केवारीमध्ये सर्वात कमी जागा. आता मित्रांनो अशा ह्याच्यात काय होतं, स्पर्धा वाढते, एकूण जागांच्या पर्सेंटेज कमी असतात, आणि इथं जास्त जर फॉर्म पडले तर इथं तुम्हाला स्पर्धा जास्त वाढलेली बघायला मिळेल. मुंबई लो मार्गला जर तुम्ही फॉर्म टाकताय ना तर तुम्हाला सर्वात जास्त स्पर्धा बघायला मिळेल. इथं कट ऑफ हाय झाल्याची शक्यता आहे SBC चा, कारण 620 जागांची जाहिरात आहे मित्रांनो, आणि याच्यापैकी फक्त 4 जागा या SBC साठी आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये पण 3 जागा तुमच्या सर्वसाधारण जागा वगैरे ह्या मॅटर करतात. सगळ्याच जागा काय फक्त सर्वसाधारणच्या नाही आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला, प्रकल्प, भूकंपग्रस्त, पोलीस, पाल्य, होमगार्ड, है ना, अंशकालीन वगैरे असे सर्व येतात. 10 कॅटेगरी आहेत परत त्याच्यामध्ये, त्याच्यात डिवाईड झालेले आहेत. ओके, नांदेडमध्ये बघा, इथंसुद्धा 0.64% जागा आहेत, म्हणजे 0.5% जागा आहेत. 155 जाहिरात होती आणि फक्त एकच जागा ही SBC साठी आहे, ती पण सर्वसाधारण आहे. ठीक आहे, ठाणे ग्रामीणला सुद्धा तीच परिस्थिती आहे, 1.5% जागा आहेत, म्हणजे 68 पैकी एकच जागा, 1.5% म्हणजे 68 पैकी एकच जागा. आता एक जागा तीसुद्धा सर्वसाधारण. ओके, इथं बाकी कोणालाच जागा नाही. भंडाऱ्यामध्ये सुद्धा एकच जागा आहे, तीसुद्धा सर्वसाधारण जागा आहे, 1.63%, म्हणजे तिथं पण 1.5%
जागे. इथं तुम्हाला मित्रांनो स्पर्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल आणि इथे जास्त स्पर्धा असेल कट ऑफ सुद्धा जास्त जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओचा, फॉर्म कुठे भरायला संधी जास्त आहे. तर मित्रांनो हे जे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसत आहे म्हणजे तुमच्यासाठी ग्रीन लाईट आहे, इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. हिंगोलीमध्ये एकूण सर्वाधिक संधी जर बघितली तर हिंगोलीमध्ये मित्रांनो आहे ॲज कम्पेअर टू पर्सेंटेज, मी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये बोलतो आहे, 21 जागांना आपण 100% पकडलेलं आहे किंवा इकडे 54 जागांना आपण 100% बोललेलं आहे. याच्यापैकी ज्या काही तुमच्या कॅटेगरीसाठी जागा आलेल्या आहेत SBCसाठी त्या कॅटेगरीबद्दल बघा. इथे जवळजवळ 28.5% जागा ह्या SBCसाठी मिळालेल्या आहेत एकूण जागांच्या. खूप मोठी संधी हिंगोलीमध्ये आहे मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त जागा कुठेच नाही आहेत. 21 पैकी 6 जागा हिंगोलीमध्ये, ओके. त्याच्यानंतर गोंदियामध्ये 5.5% जागा आहेत, 3 जागा आहेत 54 पैकी 3, कारण अशा ठिकाणी मुलं खूप कमी फॉर्म टाकतात. काय असतं, जागा कमी. आता तुम्ही सगळेच मुंबईला धावणार आहेत, समजतंय, मुंबई तुमचं आपलं हे मीरा भाईंदर नवीन आलेलं, याच्यामध्ये जर मोठ्या प्रमाणात जर फॉर्म पडले ना तर इकडं जास्तच कॉम्पिटिशन होणार आहे. पण याचाही विचार करा, हिंगोलीसारख्या ठिकाणी 6 जागा आहेत मित्रांनो, गोंदियासारख्या ठिकाणी 3 जागा आहेत, 54 पैकी 3 म्हणजे खूप चांगल्या जागा आहेत. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा खूप चांगल्या जागा आहेत SBCसाठी, इथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. सिंधुदुर्गमध्ये 5 जागा आहेत 99 पैकी, खूप चांगल्या जागा आहेत. पुणे लोहमार्गला सुद्धा चांगल्या जागा आहेत, 6 जागा आहेत 124 पैकी. 124 ची जाहिरात आहे, याच्यापैकी 6 जागा तुम्हाला पुणे लोहमार्गमध्ये बघायला मिळते, जवळपास 5% जागा, ठीक आहे. इथं फॉर्म भरायला खूप चांगली संधी तुम्हाला आहे. लेखी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक वापरू शकता, सिद्धेश्वर हडवे सरांचा, भारती प्रकाशनाचा. या पुस्तकाचं वैशिष्ट्य मित्रांनो म्हणजे काय, एकत्रच आहे दोन्ही पण गोष्टी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीचे पण, म्हणजे 50 मार्क्स तुमचे एकाच पुस्तकाच्या माध्यमातून कव्हर होऊ शकतात. आणि स्पेशल त्या पुस्तकाचे काय वैशिष्ट्य सांगायला गेलात तर तुम्हाला मार्केटमध्ये इतर जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकाला सेपरेटली म्हणजे जसं अंकगणितासाठी वेगळं आहे, बुद्धिमत्तेसाठी वेगळं आहे, आणि ती पुस्तकं आहेत ती MPSCसाठी डिझाईन केलेली आहेत. फक्त स्पेशल पोलीस भरतीसाठीचं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध नाही आहे, ते तुम्हाला इथं बघायला मिळतं आहे की स्पेशल पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीचेच प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला मिळतील. मागचे जे काही 19 वर्षातले 362 प्रश्नपत्रिका झाल्या त्याच्यातून प्रश्न निवडून हे अंकगणित आणि बुद्धिमत्ता पुस्तक डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल, की जे प्रश्नांची लेवल आहे पोलीस भरतीच्या ती तुम्हाला या पुस्तकात बघायला मिळेल, आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच होऊ शकतो. सिद्धेश्वर हडबे सरांचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे पुस्तक तुम्ही भारती प्रकाशनाचं नक्कीच घेऊ शकता. मार्केटमध्ये जे तो पुस्तकं घेतात त्या सर्वच ठिकाणी हे पुस्तक उपलब्ध आहे, सोबतच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे, तिथून सुद्धा तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, ठीक आहे. बघा, हा इम्पॉर्टंट मुद्दा होता की SBC कॅटेगरीसाठी ग्रीन सिग्नल म्हणतो की नाही आपण पोलीस भरतीला, ते कुठं आहे तर हिंगोली, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि पुणे लोहमार्गला. आणि सर्वाधिक जागा असणाऱ्या ठिकाणांचा सुद्धा विचार करू शकता तुम्ही, मुंबई, पुणे शहर, मीरा भाईंदर, पुणे ग्रामीण, ठाणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि हिंगोली, ठीक आहे. या ठिकाणी विचार करा आणि तुम्ही फॉर्म भरा, तुम्हाला खूप चांगली संधी उपलब्ध आहे SBC कॅटेगरीसाठी, खूप चांगल्या जागा यावर्षी सुटलेल्या आहेत, ठीक आहे. बघा, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटवर नक्कीच सांगा, आणि चॅनलला जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, ठीक आहे. धन्यवाद.